आता पाहूयात बातम्या सविस्तर. साईबाबा समाधी शताब्दी सोहळा विकास आराखड्यात निळवंडे धरणाच्या कालव्यांचा समावेश करावा व कालव्यांच्या कामासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी वित्त विभागाचे सहमतीपत्र केंद्रीय जल आयोगाला राज्य सरकारने तातडीने पाठवावे यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे पाटपाणी कृती समितीचे कार्यकर्ते व जिरायत भागातील शेतकरी मोटारसायकल रॅलीद्वारे जलदिंडी घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. गेल्या अनेक दशकापासून रखडलेल्या निळवंडेचे पाणी राहता, संगमनेर, कोपरगाव, सिन्न, राहुरी आदी भागातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने विविध आंदोलने केली होती. मुंबईतही मोर्चा नेला, परंतु राज्यकर्त्यांनी या प्रश्नावर सातत्याने वेळकाढूपणाच केला असल्याने आज शनिवारी पाटपाणी कृती समितीच्या वतीने खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांची जलदिंडी काढण्यात आली असून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन व साई पादुका, साई मूर्ती, निळवंडेचे पाणी असलेले कलश घेऊन ही मोटारसायकल रॅली मुख्यमंत्र्यांच्या भेटीस मुंबईस रवाना झाली आहे. मुंबईत गेल्यावर रॅलीतील शेतकरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन त्यांना साकडे घालणार आहेत. ठाकरे यांच्या भेटीनंतर ही रॅली आझाद मैदानावर जाणार आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली या जलदिंडीतील शेतकऱ्यांचे एक विशिष्ट मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना भेटून या प्रश्नावर चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देणार आहे. या जलदिंडीत खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबरोबर शिवसेना उत्तर नगर प्रमुख रावसाहेब खेवरे, सचिन कोते, विजय काळे, प्रमोद लबडे, नानासाहेब बावके, राहत्याचे उपनगर अध्यक्ष राजेंद्र पठारे, राजेंद्र गोंदकर, कमलाकर कोते, संजय शिंदे, अमोल गायके, गणेश सोमवंशी, नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, बाळासाहेब शेळके, गंगाधर गमे, विलास गुळवे, ज्ञानेश्वर वरपे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातील 182 जिरायत भागांसाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊनही केवळ अर्धवट राहिलेल्या कालव्यांमुळे पाण्यावाचून शेतकरी वंचित राहिला आहे. या प्रश्नावर आपण लोकसभेत सातत्याने आवाज उठवला, पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचेही या प्रश्नावर लक्ष वेधले. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनाही वेळोवेळी भेटलो, शेतकऱ्यांना घेऊन मुंबईतही मोर्चा नेला, पण राज्यकर्ते या प्रश्नावर गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक या प्रकल्पासाठी राज्य सरकारने संमतीपत्र दिल्यास केंद्रीय जल आयोगाची या प्रकल्पास मान्यता मिळणार आहे. साईबाबा समाधी शताब्दी विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश झाल्यास केंद्राची ही निधी उपलब्ध होऊ शकतो. हा एक पर्याय सरकारपुढे ठेवण्यासाठी आज ही जलदिंडी काढण्यात आली आहे. समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्त आम्ही राज्य शासन केंद्र शासनाकडे मागणी करतो. केंद्राच्या नियमानुसार 60% केंद्र देणार आहे, राज्य शासन 40% देणार आहे. पण गेली 2.5 वर्ष आम्ही त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी, उमा भारती, कृषी मंत्री राधामोहन सिंग, पंतप्रधान सिंचाई विभाग आहे, अशाकडे सतत आम्ही मागणी केली की ह्या ठिकाणी बाबाच्या समाधी शताब्दी वर्षात तो प्रोजेक्ट झाला. बाबांच्या संदर्भात दिल्लीमध्ये महत्त्व आहे. सर्व अधिकारी पदाधिकारी असेल, सर्व मतदार असतील, त्यांनी काय त्यांच्यावर प्रभाव आहे आणि आम्ही त्या प्रभावाचा वापर करून बाबांच्या भागामध्ये साईबाबाचा कॅनल येत असल्यामुळे निळवंडे धरणाचा की त्या ठिकाणी बाबांना, शेतकऱ्यांना देखील पाणी मिळेल आणि ह्या ठिकाणी लोकांना देखील, येणाऱ्या भक्तांना देखील साधन होईल. आणि बाबांचं तत्व होतं, भुकेलेलं अन्न द्या, तहानलेलं पाणी द्या, आणि म्हणून बाबा भंडारारूपी लोकांचे पोट भरत होते. आता बाबाची दिंडी, बाब साहेब देशातून विदेशातून पालखी रूपे इथे येतात. आता शिर्डीचेच बाबा या ठिकाणी मंत्रालयामध्ये पाणी मागण्याचे विनंती करण्यासाठी जाणार आहे आणि त्या संदर्भात त्यांनी राज्य शासनाने जे 26 प्रकल्प केंद्रामध्ये पाठवलेत, आम्ही मागणी केली होती आमचा 27वा प्रकल्प पाठवा, परंतु त्यांनी पाठवला नाही. आम्ही समाधी शताब्दीच्या वर्षा आराखड्यामध्ये तो टाकून केंद्राकडे 27वा प्रकल्प केला तर आम्हाला या ठिकाणी 45 वर्ष रखडलेला प्रकल्प आहे ते पूर्ण होऊन शेतकऱ्याला न्याय मिळेल. आणि शिर्डीला जो पाण्याचा प्रश्न भिजवतो टँकरचा तो कधी भिडावणार नाही, म्हणून आमची मागणी आहे की ह्या 45 वर्ष रखडलेला प्रकल्प समाधी शताब्दी वर्षाच्या संदर्भात राज्य शासनाने केंद्राकडे पाठवा आणि आराखड्यामध्ये त्याला घ्यावा. जसं कुंभमेळ्यासाठी 2700 कोटी रुपये राज्य आणि केंद्राने दिले, त्या ठिकाणी नांदेडला सरदारजींचा कार्यक्रम होता त्याला 3000 कोटी दिले. बाबाच्या समाधी शताब्दीच्या वर्षात हा प्रोजेक्ट इन्क्लूड करून शेतकऱ्याला आणि ह्या भागाच्या लोकांना एक 45 वर्षाचं एक संजीवनी देऊन एक बाबाच्या संदर्भात शेतकऱ्यांना न्याय द्यावा, त्यासाठी साई जलदिंडी मंत्रालयाला मी स्वतः मोटरसायकलवरून जाऊन मंत्रालयामध्ये माननीय उद्धव साहेब
या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार असेल, पाटबंधारे मंत्री या ठिकाणी गिरीश महाजन असतील. सर्वांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्व पक्ष बेल बाजूला सरवून या ठिकाणी सर्वांना एकत्र घेऊन ह्या 45 वर्षे रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साई बाबा त्यांना बुद्धी देऊ आणि आराखड्यामध्ये घेऊन केंद्राकडे ते पाठवण्याची सद्बुद्धी देऊ म्हणून आम्ही साई दंडी या ठिकाणी आम्ही अनेक आता त्यामध्ये तुम्ही पत्रकार हुशार आहेत, आमचं काय मत नाही, पण आम्ही 2.5 वर्षासाठी केंद्रामध्ये 0 अवर्समध्ये मांडला, 377 लोकसभेत मांडला, उमा भारतीला निवेदन दिलं, 2 बैठकी झाल्या, राधामोहन सिंगला विनंती करून दुष्काळाच्या भागासाठी जे केंद्रीय टीम आली त्याला नगरमध्ये आणि शिर्डीमध्ये आणण्याचा भाग केला, मुख्यमंत्र्यांना भेटलो, पाटबंधारे मंत्र्यांना भेटलो आणि त्यांची पॉझिटिव्ह असताना देखील मराठा आणि मराठवाडा आणि विदर्भाचा अडचणी शेतच्यामुळे या ठिकाणी आपलं काम होऊ शकलं नव्हतं म्हणून आम्हाला त्याला मदत करण्याची भूमिका आहे, तरी ते होऊ शकत नव्हतं म्हणून आम्ही समाधी शताब्दी वर्षात त्याला इन्क्लूड करून केंद्राकडे 27वा प्रकल्प पाठवला, तर केंद्राचे 1000 कोटी आणि राज्यांनी आणि केंद्राने 675 कोटी दिले तर हा प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि त्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळेल ही भूमिका असल्यामुळे आम्ही साई दिंडीच्या रूपाने मोटर सायकलवरून सुद्धा आम्ही जाणार आहे. त्यासाठी बाबा त्यांना या ठिकाणी सद्बुद्धी देऊ आणि 45 वर्षाचं रखडलेलं काम पूर्ण होऊ हीच इच्छा व्यक्त करून माझी आता मी हे कामाच्या संदर्भात साईबाबा त्यांना बुद्धी देऊ आणि आमचं काम करून आम्ही सर्व निळवंडे कृती समितीचे कार्यकर्ते आणि लाभधारक शेतकरी निळवंडे धरणाचं राहिलेलं रखडलेलं काम 45 वर्षापासून हा रखडलेला प्रकल्प अजूनही सरकारच्याने पूर्ण होत नाही. मागच्या सरकारने तर केलंच नाही, फक्त धरण पूर्ण केलं परंतु कालवे तसेच ठेवले आणि हे जे पाणी वापरलं जातं आहे ते फक्त पूर्वीच्याच लोकांना जे अगदी मातापर आहेत त्यांनाच पाणी मिळतं आहे आणि आमचे जिरायतमधले रखडलेले शेतकरी त्यांना पाणी मिळत नाही. हे पाणी मिळावं म्हणून आम्ही गेल्या 20 वर्षापासून संघर्ष करतो आहे परंतु कोणालाही जाग येत नाही म्हणून या आता नवीन सरकारला विनंती करण्याकरता आम्ही या मोटरसायकल रॅलीनं चाललेलो आहोत आणि परिस्थिती अशी आहे की याच समूहामधलं भंडारदऱ्याच्या कालव्याची कामं सुरू झाली, या समूहामधल्या भंडारदऱ्याच्या कालव्यांची कामं सुरू झाली परंतु 45 वर्षापासून पाणी नसलेल्या या शेतकऱ्यांना पाणी देण्याची भावना नाही म्हणजे काय खेदाची गोष्ट आहे. म्हणून आता ही आम्ही कळकळीची विनंती करणार आहोत या सरकारला, साईबाबाने त्यांना सद्बुद्धी द्यावे आणि आमचं हे रखडलेलं काम त्वरित सुरू करावं. म्हणतात पैसे नाही पैसे नाही आणि बाकीचे कामं करायला पैसे आहेत, आमची विनंती आहे आहे ते पैसे नाबार्डचं कर्ज याचा वापर करून तुम्ही हे कामं लवकर सुरू करावं. माननीय मुख्यमंत्री, माननीय जलसंपदा मंत्री, त्याचप्रमाणे अर्थमंत्री यांना आम्ही विनंती करणार आहोत, उद्धव ठाकरे साहेबांनाही विनंती करणार आहोत का कृपया या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि आमचा हा रखडलेला प्रकल्प आपण तत्परपूर्वक पूर्ण करावा अशी मी विनंती आम्ही विनंती करणार आहोत. आज पवित्र स्थानापासून प्रतिनिधी ललित घोरपडेसह दीपाली निर्मळ, SP24 तास, शिर्डी. सावीवीर येथे सोमय्या विद्याविहार मुंबई संचलित सोमय्या विद्यामंदिर लक्ष्मीवाडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक